हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 5 मिनिटात ब्रेड उपीट कसं करायचं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज एक लाईक द्या. माझं चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलेलं नसलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर साईड बेल बटन दिसते, बेल बटन पण दाबा. ह्याच्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येते. मग लागणारं साहित्य बघूया. चला, इथे ब्रेड बारीक तुकडं करून घ्यायची. बघू शकता तुम्ही, फोडणीसाठी तेल, एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायची, एक टोमॅटो बारीक कापून घ्यायची, 3 ते 4 मिरची बारीक कापून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचा शेंगदाणे, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 7 ते 8 कढीपत्ताची पानं, चवीअनुसार मीठ. मग चला आपण कसं करायचं ते बघूया. कढई पण तापलेली आहे, ह्याच्यात मी 3 ते 4 चमचा तेल घातलो आहे. ती तेल तापलेली पण आहे. ह्याच्यात आपण शेंगदाणे घालून घेऊया. ते शेंगदाणे आपण तेलात भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवर आपण शेंगदाणे भाजून घ्यायची. चला आता इथं शेंगदाणे भाजलेली आहे, ह्याच्यात आपण 1/2 चमचा जिरं घालून घ्यायची आणि कढीपत्ता आणि मिरची हे आपण तेलात परतून घ्यायची. आता आपण ह्याच्यात कांदा घालून घ्यायची. आपण व्यवस्थित परतून घ्यायची. हे तुम्ही मुलांना बनवून दिल्यानंतर खूप छान लागते, मुलं खूप आवडीनं खातात. आता कांदा पण भाजलेली आहे, ह्याच्यात आपण टोमॅटो घालून घ्यायची. पहिला कांदा भाजून मग नंतर टोमॅटो भाजून घ्यायची. टोमॅटो भाजून तुम्ही कांदा घातला तर कांदा व्यवस्थित भाजत नाही, कच्चा कच्चा राहते. त्यामुळे पहिला कांदा भाजून घ्यायची मग नंतर टोमॅटो भाजून घ्यायची. चला आता कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित भाजलेली आहे, ह्याच्यात आपण हळद घालूया. हळद घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची. सगळं मिक्स झालेली आहे. आता आपण ह्याच्यात ब्रेड मिही करून घेतलेली घालूया. तुकडं करून घेतलेली ब्रेड घालून घ्यायची. आपण ही एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सगळं एकजीव व्हायला पाहिजे. खूप छान लागते, एकदा नक्की बनवून बघा. आता बघू शकता तुम्ही सगळं मिक्स झालेली आहे. ह्याच्यात आपण थोडंसं चवीअनुसार मीठ घालून घ्यायची आणि कोथिंबीर आपण अनेक दळ हलवून घ्यायची. चला आता ही झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया.
आपण ही एक प्लेट मध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आजचं रेसिपी खूप खूप छान झालेली आहे। मग नक्की बनवून बघा आणि प्लीज मला कमेंटवर कळवा। मग असं नवीन नवीन व्हिडिओसोबत मी आणि येते। बाय बाय।